आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. केरळ पूरग्रस्तांच्या मदतीला शिरदवाडकर धावले, 84 पोती धान्यांसह संसार उपयोगी साहित्य रवाना. गेल्या 15 दिवसापासून केरळसह भागात निसर्गाच्या विकोपाने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो नागरिकांना आपले जीवन जीव गमवावे लागले आहे, तर अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या हाताला हात जोडून मदतीचा हात देण्यासाठी दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सारे पाटील फाउंडेशन शिरोळ यांच्या माध्यमातून, तर शिरदवाड येथील प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाच्या व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने दत्तचे संचालक श्रेणिक पाटील, कृषी संघाचे अध्यक्ष सुरेश खोत यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी 22 रोजी सकाळी केरळ येथील पूरग्रस्तांना 84 पोती तांदूळ, 200 किलो तुरडाळ, 475 नवीन साड्या, चादरी, भांडी आदी साहित्य पाठवण्यात आलं. यावेळी श्रेणिक पाटील, सुरेश खोत, बाळासाहेब पाटील मड्डे, देवगोंडा पाटील, काकासाहेब खरपे, रामगोंडा पाटील, सागर हवले, चिंतामणी पाटील, अण्णासाहेब पोलीस पाटील, महादेव पडलाळे, किरण कांबळे यांच्यासह अशोक हिरेकुडे, आप्पासो पाटील, आप्पासाहेब पुजारी, राजगोंडा पाटील, श्रीकांत कांबळे, कुमगोंडा पाटील, आप्पासो नूरजे, महावीर लडगे, बाळागोंडा पाटील यांच्यासह प्राथमिक कृषी संघाचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी चांद शिरदवाडहून कृष्णा आर्गे. गेल्या 15 दिवसापासून केरळ सह कर्नाटकातील कोडगु जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. त्या अनुषंगाने अनेक घरं कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांना एक मदतीचा हात म्हणून या निपाणी तालुक्यातील चांद शिरदवाड गावातील सर्व नागरिक, ग्रामस्थ यांच्या वतीने, विविध संघ संस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतीच्या वतीने आज फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांनी धान्य, कपडे, भांडी, सर जे लागणार कौटुंबिक साहित्य लागणार आहे त्यांची एक हे करून आज त्यांनी केरळला रवाना करत आहेत. आज आपल्यासोबत आज आपल्यासोबत शिरोळ दत्त कारखान्याचे संचालक श्रेणीकांना पाटील आहेत. कारण ही जी एक उपक्रम आहे ही दिवंगत डॉक्टर सारे पाटील यांच्या फाउंडेशनच्या वतीने एक आवाहन करण्यात आलं होतं की कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी आवाहन केलं होतं की पूरग्रस्तांना मदतीचा हात सर्वांनी मिळून द्यावा म्हणून एक त्यांच्या एक आव्हानाला एक दाद देऊन ग्रामस्थांनी ही एक उपक्रम राबवलेला आहेत. आज आपल्यासोबत श्रेणीकांना पाटील आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया की कोणत्या पद्धतीने ही एक उपक्रम राबवण्यासाठी हे केलं. नमस्कार सर. आज केरळसाठी जे तुम्ही आपण हे पाठवत आहात, पूरग्रस्तांना विविध धान्य वगैरे पाठवत आहात, ही कोणत्या पद्धतीने कसे तुम्ही हे नियोजन केलं? गावातल्या सर्व नागरिकांना आवाहन केलं आम्ही, दोंडी दिली गावात, असं असं आपल्या दिवंगत आमचे सारे पाटील फाउंडेशनतर्फे आवाहन करण्यात आलं. आपले चेअरमन आदरणीय गणपतराव पाटील साहेब यांनी आवाहन केलं, त्याप्रमाणे गावात लोकांना संघ सोसायटीचे चेअरमन सुरेश खोत, आपले हे सोसायटीचे चेअरमन, तसेच आपले जयगाव पाटील, बाप्पासाहेब कोल्हापुरे, सुप्रकाश पाटील, आपले संजीव पाटील, बाळू बाळासाहेब मड्डे पाटील, काका करपे, किरण कांबळे, प्रकाश पाटील, आपलं कुमगुंड पाटील, चिंतामणी पाटील, सुभाष पाटील, सय्यद कनवाडे, सय्यद मुजावर यांनी सगळ्यांना अशा किरण कांबळे त्याचं आपला स्टाफ गावात आव्हान केला. आपल्या कारखान्याचा चार कामगार आहेत, त्यांनी सगळं गावात जाऊन सांगून गेलं. लोकांनी उत्स्फूर्तपणे आपलं धान्य आम्हाला गोळा करून दिलं, त्याचप्रमाणे रोख रक्कमही दिली. रोख रकमेतून आम्ही चादरी वगैरे खरेदी केल्या आणि आव्हान केल्याप्रमाणे नवीन पात्रे पण गोळा केले. गावात 450 पात्र नवीन पात्र आणि 70 चादरी, गाऊन्स एक 40 आणि 82 पोती तांदूळ गोळा झालेला आहे. हे आपल्या आमच्या कारखान्याच्या आपले या भागाचे वर्षेर श्री देसाई साहेब यांनी प्रयत्न करून सगळ्याकडं तुरडाळ 2 क्विंटल असे एवढं साहेब गोळा करून आम्ही आमचे नेते
आदरणीय गणपतराव पाटील यांच्याकडं, त्यांच्या सोशल फाउंडेशनकडे पाठवत आहे. आमच्या गावच्या सगळ्या नागरिकांनी फार मोठ्याचं सहकार्य करून आमच्या कारखान्याला, आमच्या नेतृत्वाला सहाय्य केलं. याबद्दल आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, आपल्या नेत्यांचं, आपल्या संघसंस्थेचे चेअरमन, संचालक, ग्रामस्थ, सर्व सहयोगी कार्यकर्ते यांनी म्हणून केल्याबद्दल आम्ही त्यांचा सगळ्याचा ऋणी आहे. असंच आम्हाला सहकार्य मिळावं असं खरोखरच त्यांनी एक सांगितलेल्या उपक्रमाबद्दल एक चांगल्या पद्धतीने त्यांनी एक सहकार्य केरळ भागातील पूरग्रस्तांना करत आहेत. व पुढील काळात देखील त्यांनी अशा कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ नये आली तरीसुद्धा त्यांनी या सीमा भागातून या त्यांच्या एक शिरदवाड गावामार्फत त्यांनी एक चांगल्या पद्धतीने त्यांनी एक उपक्रम राबवण्याचे एक त्यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने ते आम्हाला सांगितलेले आहेत. मी चांद शिरदवाडहून महानकर न्यूज प्रतिनिधी कृष्णा आर्गे.